मुंबईतल्या दक्षिण भागात आज संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसानं वातावरणात किंचित बदल झाला, पण पावसाला सुरुवात होण्याआधी मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईचा पारा हा चक्क 40 अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचला होता. मुंबईतल्या सांताक्रूझ हवामान केंद्रावर आज 39.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाब्यातही आज कमाल तापमान हे 37 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. दरम्यान सांताक्रूझ हवामान केंद्रावर शनिवार आणि रविवारी अनुक्रमे 37 अंश आणि 38.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. दरम्यान यासंदर्भात मुंबई हवामान खात्याच्या अधिकारी सुषमा नायर यांनी ही सर्व माहिती दिली आहे. आज मुंबई में तापमान 39.3 डिग्री सेल्सियस है. इसके दो कारण है. एक, बहुत तेज पूर्वी हवाएं चल रही थी, और दूसरा कारण यह है कि समुद्री हवा, जिसे हम सी ब्रीज कहते हैं, उसके सेटिंग इन में बहुत देरी हो गई थी. अभी कल की बात करें तो कल तापमान में थोड़ा सा गिरावट होने की संभावना है, क्योंकि हमने कल हल्के बारिश की संभावना मुंबई में दिया है. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.